हाय हॅलो नमस्कार, राम कृष्ण हरी। तर तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। तर जर तुम्ही इथे नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि जी रेड कलरची बेल आयकॉन दिसते म्हणजे ती लाल कलरची घंटा, ती प्रेस करा म्हणजे तुम्हाला कळेल की मी एक्झॅक्टली व्हिडिओ कधी अपलोड केला आहे। तर विदाउट फर्दर डू लेट्स गेट स्टार्टेड। तर थंबनेलवरून आणि टायटलवरून तुम्हाला कळलं असेलच की हा ब्लॉग जरा वेगळा आहे, काहीतरी वेगळंच थीम आहे म्हणजे तुम्ही कधी एक्सपेक्ट पण केलं नसेल माझ्याकडून। तर आमच्या इथे सप्ताह सुरू आहे, अखंड हरिनाम सप्ताह। तर असा सप्ताह असतो तो प्रामुख्याने गावीच असतो, पण मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा सप्ताह आहे आणि मी ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी सुद्धा भाऊबीजला हा सप्ताह सुरू झाला आहे। आणि आजचा 34th दिवस आहे आणि मी यावेळेस वाचायला बसलेली आहे पारायणाला, म्हणजेच आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो। तर आत्ता मी त्यासाठीच आलेली आहे ज्ञानेश्वरी वाचायला। तर म्हटलं आता मी येतेच आहे तर व्लॉग करूनच टाकते, आता मोबाईल पण आहे तर म्हणून मी आता व्लॉग सुरू केला। तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून ते रात्रीच्या 11 वाजेपर्यंत सप्त्यामध्ये जे काही होतं, जे काही पॅटर्न आहे त्यांचा किंवा जे काही आम्ही करतो तर ते फुल तुम्हाला मी दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ त्यासाठी स्पेशल असणार आहे, तर शेवटपर्यंत बघा। सो 4-4:30 काकडा आरती सुरू होते, तर आता सुरू होईलच। तर सगळे त्यासाठी ताट घेऊन येतात आणि नंतर पूजा केली जाते देवाची। तर तुम्ही बघालच कसं काय आहे ते। तर आत्ता वाजलेले आहेत 8 वाजलेले आहेत आणि आत्ता वाचन असतं। पुंडरीक विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीनाथ भगवान की जय, श्री गणेशाय नमः। जय जय वसुते उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षती विषय वेळे मिठी दिदल्या मुठी दाटी जे तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विश्वय तरी करुणाचे ताप कोळे कैसे नव शोकदाळे तरी प्रसाद रथ कल्लोळे देशी पुरे तू योग सुखाचे सोळे आधार शक्ती जाकी वाढ विषय कौतुकी। तर आत्ताच आम्ही 12 वाध्याय कम्प्लीट केला आणि आता थोडा वेळ ब्रेक आहे, तर नाश्ता आहे। तर आता आम्ही नाश्ता करतो आणि त्यानंतर परत वाचायला बसणार आहे, तेव्हा 13 वाध्याय सुरू करतोय। आज नाश्त्याला आहे इडली, मेदूवडा आणि चटणी। तर आमचं आता वाचन झालेलं आहे आणि आता मी घरी चालले आणि आता ब्रेक असतो, आता सगळे जेवतात वगैरे आणि त्यानंतर 2 वाजता परत वाचन सुरू होणार। ते 2 ते 4:30 असतं आणि परत त्यानंतर प्रवचन आणि प्रवचनानंतर हरिपाठ, हरिपाठ झाल्यानंतर कीर्तन, असं रुटीन आहे। तर आता आपण भेटूयात 2 वाजताच। तर गाईज आता 2 वाजलेले आहेत आणि मी मंदिरात आले आणि आता परत वाचन सुरू होते, तर चला परत वाचनाला बसूयात। मी आत चालले ज्ञानेश्वरी आणायला, तर चला तुम्हाला ज्ञानेश्वरी कुठे आहेत ते। तर इथे ज्ञानेश्वरी ठेवलेले आहेत, तर माझी ही आहे आणि इकडे आहेत आमचे देव म्हणजेच विठ्ठल आणि रुक्मिणी।
तर छानपैकी मंदिर सजवलंय सप्त्यासाठी, तुम्ही पाहू शकता. तर आता चहासाठी आमचा ब्रेक झालाय आणि आता सगळे चहा सगळ्यांचा चहा पिऊन झालाय. या आहेत यादव माऊली, हा या अजून चहा पित आहेत आणि चहा पिऊन झाल्यानंतर आम्ही परत वाचणार आहोत. आहे आता प्रवचनाला सुरुवात होत आहे. आताच प्रवचन सुद्धा संपलेलं आहे, तर मी थोड्याशा क्लिप ऍड केलेल्याच आहेत, तर त्या तुम्ही बघितल्या असतील. अवधूत मध्ये काय येतोय? तर आता ज्यांचं प्रवचन ऐकलं ते हे महाराज आहेत. तर यांचं नाव आहे अशोक महाराज बळे, तर रामकृष्ण हरी महाराज. तर आता तुम्ही पाहिलं असेल यांचं कीर्तन. तर आमच्याकडे हा प्रवचन यांनी केलेलं आहे. तर आमच्याकडे सप्ताह हा 1983 पासून सुरू आहे आणि तेव्हापासून ते आतापर्यंत ते आमच्याकडे येत असतात. तर आता 8:15 झालेले आहेत, कीर्तन आता सुरू होईलच, तर चला जाऊयात. आताच कीर्तन संपले आणि त्याबरोबर माझा आवाज सुद्धा गायब झालेला आहे. आता यानंतर भजन होतं आणि त्यानंतर दिवस संपतो. तर हा मी आता व्लॉग एंड करते. तर थँक्यू सो मच शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला.